त्याला प्रॉपर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या बदलासाठी होम वेटर आचार्य स्वीपर मॅनेजर असे वेगवेगळे यंत्र मानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहे. आम्ही बनवलेला रोबो मानकाप्रमाणे दिसतात आणि वागतात. एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आणि दर दोन महिन्यात सर्व्हिसिंगचे 1,500. मला म्हणाला, राजा बाबू उठा, आता हे काही आपल्याला परवडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या नडीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्याचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानावीत चोरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजाचे अलंकार घालून जन्माला येत असतो. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते. तेव्हा खेड्यामध्ये टोपणीखाली जाळून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हंकात जाग आलेली असते. रात्रीच्या 3-3:30 पासून तो आपल्या प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उद्धार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्या वातावरणात उपचारिक शिक्षण देणं खूप आवडत. त्यासाठी आवश्यक असते
चमत्कार व अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंनी दैनंदिन जीवनाचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि ते ही बालकांच्या विश्वास त्यांच्या काही बालकांकडे मी आपले लक्ष वेधवीची पिटुकली नाटुकी या संचात आमच्या आपल्या गप्पात ¡Suscríbete al canal!